तुझा रंग लागला भाग 3। उद्या सत्यनारायणाची पूजा आहे, त्याची तयारी करायला सांग, असं म्हणत सुलोचना तिच्या रूममध्ये निघून गेली। संपदा सुलोचनाच्या बोलण्याने रागाने धुसफुसत ती सुद्धा तंतन तिच्या रूममध्ये निघून गेली। देवा, काय होणार या घराचं, आता सगळं मलाच करावं लागेल। चला ताराराणी, कामाला लागा, यांच्या भांडणात तुम्हाला तुमचा फायदा करून घ्यायचा आहे, तारा स्वतःशीच हसत म्हणाली। यशोदा मावशी, तारा किचनकडे जात म्हणाली। मान्यता आणि मनवा मान्यताच्या रूममध्ये आल्या। वहिनी, तुला चेंज करायला कपडे देऊ का आहेत, मान्यता म्हणाली। नाही नको, आहेत माझ्याकडे, मनवा हळूच म्हणाली। ठीक आहे, हे बघ, ही इथे बाथरूम आणि ही इथे टॉयलेट आहे, तू फ्रेश होऊन चेंज कर, तोपर्यंत ना मी आपल्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते, ओके, मान्यता हसत म्हणाली। ठीक आहे, मनवाने मानेनेच हो असं सांगितलं। त्यानंतर मान्यता दार ओढून खाली निघून गेली आणि मनवाने एक दीर्घश्वास घेत तिची बॅग उघडली। त्यातून तिने एक येल्लो कलरची प्लेन सिफॉन साडी बाहेर काढली आणि त्यावर सेम रंगाचा साधासा ब्लाऊज होता। तिने अगोदर तिचे अंगावरील सगळे भरजारी दागिने काढून समोर असलेल्या ड्रेसिंग टेबलवर ठेवले। इतक्या जड दागिन्यांची तिला अजिबात सवय नव्हती, त्यामुळे तिची ती छोटीशी नाजूक मान त्या दागिन्यांच्या ओझ्याने दुखायला लागली होती। वरून तो हेवी बनारसी शालू तिच्या अंगावर होताच। आरशात बघून तिने एक एक करत अंगावरील सगळे दागिने काढले। ती एकटक स्वतःला आरशात निरखून पाहत होती। मागच्या 4 दिवसात तिचं सगळं आयुष्यच बदलून गेलं होतं। साधी सरळ सगळ्यांच्या आरजीमर्जीत राहणारी मनवा आज एका श्रीमंत घरची कुलवधू होती। स्वतःला निरखून पाहताना तिची नजर तिच्या गळ्यातील त्या काळ्या मण्यांत गुंडाळलेल्या मंगळसूत्राकडे गेली। तिने त्यावर हळूच हात ठेवला आणि डोळे बंद केले। फ्लॅशबॅक, मनवा, तुला जर तुझ्या आईचा इलाज मोठ्या हॉस्पिटलमध्ये करायचा असेल तर त्यासाठी आम्ही सांगतो ते कर, त्यात तुझाही फायदा आहे आणि आमचाही, मुरारी तिचा काका तिला सांगत होता। मी आईसाठी काहीही करायला तयार आहे काका, तुम्ही माझ्या आईला मोठ्या दवाखान्यामध्ये न्या, मनवा तिच्या आईकडे बघत रडत म्हणाली। ठीक आहे, तर मग मी तुझ्या आईला मोठ्या दवाखान्यात नेऊन ॲडमिट करतो, मुरारी हसत म्हणाला। तिच्या आईला कॅन्सर झाला होता। कॅन्सर पहिल्या स्टेजमध्ये असल्याने त्याचा पूर्ण इलाज होण्यासाठी तिला खूप साऱ्या पैशांची गरज होती। काका काकू तर काही मदत करणार नाहीत हे माहीत होतं तिला, त्यामुळे तिने स्वतः ऑपरेशनसाठी पैशांची जमवाजमव करायला सुरुवात केली। 21 वर्षांची छोटीशी मनवा ना जास्त शिक्षण ना कुणाची ओळख, नोकरीच्या शोधात बाहेर पडली। ती दिवसा कॅफेत काम करायची आणि संध्याकाळी घरी येऊन घरातील सगळी कामं तिला करावी लागायची। यात तिचा अभ्यास आणि कॉलेज तसंच बाजूला राहून जायचं। नोकरी करूनही तिच्याकडे पैसे काही जमत नव्हते, कारण त्या तुटपुंज्या पगारात तिला तिच्या आईचं मेडिकल आणि तिचा पर्सनल खर्च भागवावा लागायचा। वडील तिच्या लहानपणीच गेले होते, त्यामुळे काका काकूंनी काही त्यांच्याकडे लक्षच दिलं नव्हतं। उलटते तिच्या आईला राबराब राबून घ्यायचे, त्याबदल्यात फक्त 2 वेळचं जेवण आणि डोक्यावर छत, बस एवढंच काय तर ते त्यांच्यासाठी करायचे। तिच्या आईला मुरारीने एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्याबदल्यात मनवाला दक्षसोबत लग्नासाठी तयार केलं। दक्षबद्दल मनवाला काहीच माहीत नव्हतं, तो दिसतो कसा, काय करतो, कुठे राहतो, काहीही माहीत नव्हतं। आणि मुरारीनेही तिला त्याच्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं, कारण सांगितलं असतं तर ती लग्नासाठी कधीच तयार झाली नसती, कारण दक्ष अपंग होता। मुरारीचा मसाल्यांचा छोटासा कारखाना होता। मनवाचे वडील होते तोपर्यंत कारखाना छान चालायचा, पैसाही खूप यायचा, पण ते गेल्यावर मात्र मुरारीला काही बिझनेस जमला नाही, त्याला बरंच नुकसान व्हायला लागलं, त्यात बँकेचं कर्जसुद्धा खूप झालं होतं। अशातच त्याची भेट सुलोचना देवीशी झाली। सुलोचना देवी म्हणजे दक्षची आजी, यांचंसुद्धा त्याच्यावर बरंच पैसे कर्जाच्या रूपात होते। तो पैसे देण्यास असमर्थ आहे असं जेव्हा सुलोचनाला कळलं, तिने त्याच्याकडे त्याच्या मुलीसाठी दक्षचं नातं जुळवण्यासाठी सांगितलं। मुरारीलाही दक्षबद्दल काहीच माहिती नव्हती, पण इतक्या मोठ्या घरातील स्थळ जाऊ कसं द्यायचं म्हणून त्याने दक्षला न बघताच लग्नासाठी होकार दिला। बोलणी सुरू झाली आणि सुलोचनाने दक्षला पाहण्यासाठी मुरारीला आणि त्याच्या फॅमिलीला त्यांच्या बंगल्यावर बोलावलं। जॉन, जा दक्षला घेऊन ये, सुलोचना जॉनला म्हणाल्या। जॉन दक्षला घेऊन आला।
दक्ष व्हीलचेअरवर बसून होता. त्याला बघून मुरारी आणि त्याची बायको मालती ताडकन उठून उभे राहिले. त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. हा आमचा दक्ष, सुलोचना म्हणाली. नमस्कार, दक्षने त्या दोघांना पाहून नमस्कार केला. नमस्कार, मुरारी त्याच्याकडे एकटक बघत म्हणाला. जॉन, सुलोचना म्हणाली. आणि जॉन पुन्हा दक्षला घेऊन परत त्याच्या रूममध्ये निघून गेला. बाईसाहेब, हे दक्ष साहेब आहेत, मुरारीने अविश्वासाने सुलोचनाला विचारलं. आम्हाला सगळे माई म्हणतात, तुम्हीही माई म्हणू शकता, सुलोचना देवी त्यांच्या भारदस्त आवाजात म्हणाल्या. हे दक्ष साहेब असे व्हीलचेअरवर बसून का आहेत, मालतीने पुन्हा विचारलं. अपंग आहे तो, पाय नाहीत त्याला. 2 वर्षापूर्वी एका अपघातात त्याचे पाय गेले. इलाज चालू आहे, होईल सगळं ठीक, सुलोचना म्हणाली. माफ करा, पण तुम्ही अगोदर याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं, मुरारी म्हणाला. सांगितलं असतं तर तुम्ही लग्नासाठी तयार झाला नसतात, हेच ना, सुलोचना कुत्सी खसत म्हणाली. नाही तसं नाही, पण मुरारी बुचकळ्यात पडला. आमचा दक्ष जर नीट असता तर आम्ही तुमच्यासारख्या छोट्याशा घरात कधीच संबंध जोडले नसते. आम्हाला माहीत आहे आमचा दक्ष एक ना एक दिवस नक्कीच बरा होईल, पण या अपघातामुळे तो खूप एकलकोंडा आणि चिडचिडा झाला आहे. त्याला समजून घेणारी बोलतं कळणारी मुलगी आम्हाला सून म्हणून हवी आहे. तुम्हाला मुलगी आहे म्हणून आम्ही तुमच्याजवळ दक्षच्या लग्नाचा विषय काढला. तुम्ही दक्षला बघितलं आहे, आमची तुमच्यावर कसलीही जबरदस्ती नाही, पण जर तुम्ही या लग्नाला नकार दिलात तर तुम्हाला सगळं कर्ज 1 महिन्यात फेडावं लागेल. आणि जर लग्नासाठी तयार झालात तर तुमचं सगळं कर्ज माफ केलं जाईल. आणि तुमचा मसाल्यांचा कारखानासुद्धा बँकेतून सोडून तुम्हाला वापस मिळवून दिल्या जाईल. विचार करा आणि सांगा, असं म्हणत सुलोचना देवी तिच्या रूममध्ये निघून गेली. मुरारी आणि मालती निराश होऊन घरी परतले. आपल्या एकुलत्या एक मुलीला असं अपंग मुलाच्या स्वाधीन ते कसे काय करू शकत होते. काय झालं, झाली का बोलणी, सुमती म्हणजे मुरारीची आई त्याला पाहून म्हणाली. नाही, मालती नाराजीच्या सुराने म्हणाली. का, काय झालं, सुमतीने विचारलं. आई, त्या सुलोचना देवीचा नातू दक्ष अपंग आहे, मुरारी चिडून म्हणाला. काय, अपंग, सुमती आश्चर्याने म्हणाली. हो, आणि कर्ज माफ करण्याच्या नावाखाली सरळ सरळ ती बाई सौदा करते, मुरारी चिडत म्हणाला. मी आत्ताच सांगून ठेवत्या, मी माझ्या मुलीला त्या लंगड्याला अजिबात देणार नाही, मालती म्हणाली. अगं, पण कर्ज फेडायला एवढे पैसे कुठून आणायचे, तेही 1 महिन्याच्या आत, मुरारी म्हणाला. मला ते काही माहीत नाही, तुम्ही त्यांना नकार द्या, मालती म्हणाली. आणि तितक्यात सुमतीला समोरून मणवा येताना दिसली. थांबा, गडबड करू नका, आपल्याकडे दुसरा उपाय पण आहे, सुमती म्हणाली. दुसरा उपाय, कोणता, मुरारी सुमतीकडे बघत होता. मनवा, सुमती तिच्याकडे बघत कुत्सिक हसत म्हणाली. मनवा, मालती आणि मुरारी येणाऱ्या मनवाला आश्चर्याने पाहत म्हणाले. नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉवेल स्टुडिओमध्ये. या चॅनलवर प्रसारित होणाऱ्या सगळ्या कथामालिका या माझ्या स्वलिखित आहेत, त्यामुळे या कथामालिका जर तुम्हाला यूट्यूबवरील इतर कोणत्याही चॅनलवर प्रसारित झालेल्या दिसत असतील तर प्लीज त्या चॅनलचं नाव मला इथे मेन्शन करा, म्हणजे मला त्यावर काहीतरी कारवाई करता येईल. धन्यवाद.